आपल्या भारत देशाच्या गुन्हेगारीच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली नसेल जी घटना आपल्या ठाण्यामध्ये घडलेली होती. ही घटना इतकी भयंकर होती की त्या ठिकाणी काही पत्रकार गेले होते वार्तांकन करण्यासाठी. त्यावेळेस त्यातला एक कॅमेरामन होता, त्यानं हे सगळं दृश्य बघितलं आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीची ही भयंकर घटना आहे आणि या घटनेसाठी मला अनेक लोकांनी मेसेज केले होते, त्यामुळे आता आपण बघणार आहोत ठाण्यामध्ये घडलेलं 14 लोकांचं हत्याकांड. तर ठाणे या ठिकाणचं कासार वडवली नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी मुस्लिम मोहल्ला आहे आणि तिथं राहतो आहे वरेकर परिवार. हा जो वरेकर परिवार आहे मूळचा आहे तो कोकणामधला, पण यांच्या पिढ्यानपिढ्या आता वडवलीमध्ये राहत आहेत. आणि हा जो परिवार आहे त्या परिवाराची त्या ठिकाणी वडवलीमध्ये 300 आसपास घरं आहेत आणि 1.5-2 हजाराच्या आसपास त्यांची लोकसंख्या आहे. आता हा जो वरेकर परिवार आहे त्या परिवाराची जर आपण सुरुवात बघितली किंवा त्यांचा जर इतिहास बघितला तर घोडबंदरचा जो पट्टा आहे ना त्या पट्ट्यामध्ये या मंडळींचे शेकडो एकर जमिनी होत्या. त्यानंतर मग प्रचंड जमीनदार होते, पैसेवाले होते, पण काळाच्या ओघामध्ये जमिनीला प्रचंड भाव आले, लोकसंख्या वाढ झाली, त्याच्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आणि जमिनी विकल्या गेल्या आणि त्यातनं आलेला पैसा आणि त्या पैशामधून मग हे पूर्वी वीटभट्टी वगैरे अशा पद्धतीचे व्यवसाय करायचे आणि नंतर मग वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय सुरुवात केली आणि रेती खडी किंवा बांधकामासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेणं अशा पद्धतीची कामंसुद्धा हा वरेकर परिवार करत होता. आता हे सगळं सांगायचं कारण एवढंच आहे की एक जमीनदार परिवार, एक सुखसंपन्न, साधनसंपन्न आणि आर्थिकदृष्ट्या आर्थिक संपन्न असा हा परिवार होता. तर आता आपण जाऊया वडवलीला. तर वडवली या ठिकाणी या वरेकर परिवारामध्ये 3 भाऊ होते. तर त्या 3 भावांमध्ये एक भाऊ आहेत अन्वर वरेकर. तर यांचं वय आता ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस साधारण 65 आसपासचं होतं. आणि हे अन्वर जे आहेत ते एका मस्जिदचे ट्रस्टी आहेत. म्हणजे लक्षात घ्या की एक त्या ठिकाणचं नावाजलेलं नाव आहे आणि एक त्या परिवाराचा दबदबा आहे. आता अन्वर यांची पत्नी आहे, त्यांचं नाव आहे अजगरी. तर त्यांचं वय पण साधारणपणे 60 आसपासचं आहे आणि त्यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे हसनैन. आणि 4 मुली आहेत, एक आहे शबीना, दुसरी आहे मारिया, बतूल आणि सुबिया. आता याच्यामध्ये जी बतूल आहे तिचं वय आहे 30 वर्षाचं, साधारणपणे 30 वर्षाचं, पण ती थोडीशी मतिमंद आहे आणि त्यामुळे तिचं लग्न काय होत नव्हतं आणि ती आता यांच्याच घरी आहे. पण बाकीच्या ज्या 3 मुली आहेत त्या 3 मुलींचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचा सुखाचा संसार आहे, मुलं बाळं आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. आता याच्यामध्ये जो हसनैन आहे तो यांचा एकुलता एक मुलगा. आता एकुलता एक मुलगा, घरदार संपन्न आणि एवढ्यात 4 मुलींमध्ये एक मुलगा, त्यामुळे अत्यंत लाडाचा अशा पद्धतीनं त्याला वाढवलेलं होतं. म्हणजे असंही म्हटलं जातं की हा परिवार त्यांची त्या हसनैनची इतकी काळजी करायचा की त्याला सायकल घेऊन दिलेली नव्हती, का तर सायकल चालवली तर तो पडेल म्हणून. आणि तो कुठेही जरी गेला तरी त्याच्याबरोबर ती घरातलं कोणीतरी असायचं, म्हणजे घरच्यांना एवढी काळजी होती. आता ठाण्यामधलं जे रबाळे आहे त्या परिसरामधलं आयडियल स्कूल आहे, तर त्या स्कूलमध्ये याला शिक्षणासाठी टाकलेलं आहे आणि तिथं त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं, पुढचं उच्च शिक्षण पूर्ण केलं, कॉमर्सच्या बाजूला गेलेला आहे, हुशार आहे आणि मग तो आता CA झालेला आहे, त्यानंतर नोकरीला लागलेला आहे आणि 28-29 वर्षी त्याचं लग्न करून देण्यात आलं होतं. तर त्या मुलीचं जिच्याबरोबर लग्न झालं तिचं नाव आहे जबीन आणि नंतर त्याला 2 मुलं झाले, म्हणजे 2 मुली झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं हा जो हसनैन आहे तो अत्यंत हुशार, पैसेवाला, त्यानंतर त्याचा चांगला परिवार, परिवाराचं त्या परिसरामधलं नाव, आणि हा जो हसनैन आहे तो अत्यंत शांत स्वभावाचा आहे, त्यानंतर त्याचं कोणाशी वाद भांडण वगैरे असं काही नाही आहे असं शेजारी पाजारी सांगतायत ही घटना घडल्यानंतर. तर मार्च 2013 हा जो हसनैन आहे त्याचं नवी मुंबई या ठिकाणी काम चाललेलं होतं, अटलांटिक कोऑपरेशन या ठिकाणी तो नोकरी करत होता आणि अचानकपणे त्यानं नोकरी सोडली. आता नोकरी सोडल्यानंतर मग घरी थोडंसं वादंग होणं साहजिकच होतं, त्यावेळेस मग त्यानं सांगितलं नाही, म्हटलं मला सुपारीचा व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी मी नोकरी सोडलेली आहे. आणि त्यानंतर पैसे जमा करायला त्यानं सुरुवात केली, त्याच्याकडं काही पैसे होते, त्यानंतर त्यानं त्याच्या मेहुण्याकडून 7 लाख रुपये घेतले, त्यानंतर त्याचे काही नातेवाईक होते त्या नातेवाईकांकडून 15 लाख असे 3 नातेवाईकांकडून घेतले, त्यानंतर त्याच्याकडे काही दागिने वगैरे होते त्या दागिने, हे सगळं मिळून त्यानं 68 लाख रुपये जमा केले.
म्हणजे आता त्याच्यावरती 68 लाखाचं कर्ज झालं आणि हे कर्ज घेऊन त्यानं आता धंद्याला सुरुवात केली, पण त्याचा काय धंदा नीट चालेना, म्हणजे सुपारीचा धंदा काय नीट चालत नव्हता. त्यानंतर मग त्यानं शेअर बाजारामध्ये जे काय होतं ते थोडंफार गुंतवलं, पण तिथं सुद्धा त्याला नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीनं मग हे सगळं चालल्यामुळे म्हणजे एकतर 68 लाखाचं कर्ज झालं आहे आणि त्यातच जे काय चाललं होतं ते पण बुडून गेलेलं आहे आणि म्हणून तो आता डिप्रेशनमध्ये आलेला आहे. आणि हळूहळू हा वरवरती जरी बाहेर जरी तो शांत वाटत असला तरी घरामध्ये अत्यंत हिंसक अशा पद्धतीनं तो वागायला लागलेला आहे आणि त्याला स्किझोफेनिया नावाचा एक आजार झालेला आहे आणि त्याच्यावरती आता उपचार चाललेले आहेत. त्याचे जे औषधं असतात ती औषधं त्याच्यासाठी सुरू होती आणि साधारणपणे 4-5 फेब्रुवारीला 2016 या हसनेनची बहीण आहे तिचं, ती साधारण मतिमंद, मग अशी सांगितलं ती बतूल 30 वर्षाची, तर ती मतिमंद होती आणि तिनं आपल्या बहिणीला आणि आपल्या आईला सांगितलं, म्हटले की हा हसनेन जो आहे तो माझ्याबरोबर ती चुकीचा व्यवहार करतो आहे, चुकीचं वागतो आहे आणि चुकीचे संबंध ठेवतो आहे. आता हे सगळं घरच्यांना कळलं की भाऊ आपल्या बहिणीबरोबर ते अशा पद्धतीनं वागतो आहे. आता हे अत्यंत गंभीर असा विषय होता, घरामध्ये वाद होणं साहजिक होतं, तशा पद्धतीनं घरात वाद झालेला आहे. घरच्यांनी सगळ्यांनी याला प्रचंड झापलेलं आहे आणि याच्यामुळे काय झालं, याला अजूनच त्या गोष्टीचा राग आला आहे. नंतर असं झालं की ती जी बहीण होती जी मतिमंद होती, तर त्या बहिणीला मग ह्यांनी कधीच एकटं सोडलेलं नाही आणि त्या आई त्या बहिणीच्या सतत पाठीमागे असायची, बरोबर असायची आणि झोपायला सुद्धा ती आईच्या बरोबर ती असायची. अशा सगळ्या वातावरणामध्ये हा हसनेन जो आहे तो एकटा पडलेला आहे, बाजूला पडलेला आहे आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये घरच्यांबद्दल आणि या सगळ्या लोकांबद्दल राग येतोय. म्हणजे बघा, अगोदर झालेलं प्रचंड कर्ज, त्याच्यानंतर त्याच्या व्यवसायात झालेलं नुकसान, त्यानंतर त्याला जडलेला आजार आणि याच्यातच त्याच्याकडून जी चूक झाली होती किंवा ज्या चुका तो करत होता त्या चुका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी घरवाले ॲक्सेप्ट करू शकतात, पण ज्यावेळेस एक भाऊ आपल्या बहिणीशी अशा पद्धतीनं चुकीचं वागतो ती गोष्ट मात्र कोणीही सहन करू शकत नाही आणि त्यामुळे मग घरच्यांनी बहुतेक तो एकलकोंडा असा झालेला आहे. आणि त्या घटनेचा त्याला इतका मनावरती परिणाम झाला की आपल्याजवळचे सगळे आपले शत्रू आहेत, आपलं कोणी ऐकत नाही, आपलं कोणी समजून घेत नाही, अशा पद्धतीची त्याची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे या प्रत्येकाला संपवायचं असं त्यानं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली आहे. आता ही जी घटना घडली ती घटना अशी काय अचानकपणे त्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं केलं असं नाही, तर या गोष्टीचं त्यानं अनेक दिवस प्लॅन केलेला होता, अनेक महिने प्लॅन चाललेला होता. आणि असंही सांगितलं जातं की साधारण 2-3 वर्षापूर्वी यानं आपल्या संपूर्ण परिवाराला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यामधून हा परिवार वाचलेला होता. आता यांच्या घरामध्ये बकरा कापायचा सुरा, म्हणजे बकरी ईदला ज्या बकऱ्याची कुर्बानी दिली जाते तो सुरा असायचा, तर हा सुऱ्यानं यांची कुर्बानी द्यायची, यांना संपून टाकायचं असं त्यानं ठरवलेलं आहे. आता तारीख आहे 28 फेब्रुवारी 2016, वार आहे शनिवार आणि ह्यांनी ठरवलं, यानं ठरवलं की या सगळ्यांना दावत द्यायची, म्हणजे आपल्या बहिणी असतील, बाकीचे सगळे जे जवळची मंडळी आहेत त्या सगळ्यांना बोलवायचं आणि रात्रीचं यांना संपून टाकायचं असा हा प्लॅन झालेला आहे. आणि जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि सगळ्यांना अगदी फोन करून अगदी म्हणजे सगळ्यांना आग्रहाने आता बोलवणं सुरू झालेलं आहे. आता सगळ्यात अगोदर यानं काय केलं, स्वतःची पत्नी जबीन तिला ती बाळंतपणासाठी गेली होती, तर तिला 3 महिन्याची मुलगी होती आणि एक 6 वर्षाची मुलगी होती, तर त्यानं आपल्या त्या 2 मुलींना आणि बायकोला 2-व्हीलरवरती घरी घेऊन आलेला आहे. का? तर त्यांना मारायचं होतं म्हणून. त्यानंतर याच्या 3 बहिणी, त्या 3 बहिणींना मुलावाळा सकट यानं सगळ्यांना आग्रह करून बोलवले, पण याच्यामध्ये त्याचे जे मेहुणे होते त्या मेहुण्यांना सांगितलं तुम्ही आज रात्री येऊ नका, तर दुसऱ्या दिवशी दुपारी तुमच्यासाठी पार्टी असणार आहे. आणि त्यामुळे मेहुणे काही कोणी आले नव्हते, पण त्या बहिणी आणि बहिणींची मुलं आली होती. आता याच्यामधली एक बहीण होती, ती बहीण तिला काहीतरी अडचण प्रॉब्लेम होता त्यामुळे ती काही येणार नव्हती. मग हा तिला न्यायला घरी गेला, तिला गाडीवरती टाकलं, त्यानंतर तिचं छोटंसं बाळपण घेतलं आणि तिला घेऊन आला. एवढंच नाही, यानं काय केलं, त्याला ज्यांनी 15-15 लाखाचे 2-3 लोकांनी कर्ज दिलं होतं, हा म्हटला यार कर्ज देणाऱ्या मंडळींना पण कापून काढायचं आहे, त्यामुळे मग यानं त्या कर्ज देणाऱ्या माणसांना सुद्धा प्रचंड आग्रह केला आहे तुम्ही या दावतला यायचं म्हणून, पण ही मंडळी नेमकी सुदैवाने त्या दिवशी आलेली नव्हती. पण आता बघा, ज्या दिवशी दावत आहे त्या दिवशी याचे आईवडील आहेत, भाऊ म्हणजे तो हसनेन आहे, त्यानंतर 4 बहिणी आहेत आणि त्या बहिणींचं मुलंबाळं आहेत. अशा पद्धतीनं त्या घरामध्ये 2 पुरुष
सहा सात महिला आणि सात मुलं आहेत, आणि म्हणजे जवळजवळ 15 ते 16 लोक तिथं उपस्थित आहेत. अत्यंत हसता खेळता सुखी असा परिवार आहे, अत्यंत हसत खेळत त्यांचं रात्रीचं जेवण झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी फालुदा मागवलेला आहे, तो फालुदा त्यांनी खाल्ला आहे, आणि कोल्ड्रिंक्स मागवल्या होत्या, त्या कोल्ड्रिंक्स पण सगळ्यांना प्यायला दिलेल्या आहेत. सगळ्यात जास्तीत जास्त आग्रह या ठिकाणी या हसण्यांचा चाललेला आहे, आणि यामध्ये याच खाण्यामध्ये त्यानं गुंगीचं औषध मिसळलेलं होतं, आणि सगळ्यांना तो प्रचंड आग्रह करत होता. आता या सगळ्यामध्ये त्याची एक बहीण होती सुबिया. आता या सुबियाला झालं होतं सर्दी पडसं, आणि त्यामुळे तिला काही थंड खायचं नव्हतं, पण भावाचा प्रचंड आग्रह, आणि त्यामुळे मग हिनं ते खाण्याचं नाटक केलं, पिण्याचं नाटक केलं, कोल्ड्रिंक्स पिण्याचं किंवा फालुदा खाण्याचं, पण तिने काही तो खाल्ला नव्हता. आणि आता ज्यांनी ज्यांनी खाल्ला ही सगळी मंडळी गुंगायला लागली होती. आता त्यांना वाटलं आपण जेवण केलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येते आहे, आणि म्हणून आता ही मंडळी आपापल्या ठिकाणी झोपायला गेलेली आहेत. आता यांचं जे घर आहे ते घर आहे 2 मजली, तर बाकी सगळी मंडळी खाली झोपलेली आहेत, आणि वरच्या मजल्यावरती हसनेन आणि त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुली हे वरती झोपायला गेलेत, आणि ते वरती जाऊन झोपलेत. बाकीचा सगळा परिवार झोपलेला आहे, सगळे गाढ झोपलेले आहेत. आणि ती जी बहीण होती जिनं हे औष म्हणजे जिनं ते फालुदा वगैरे खाल्ला नव्हता, ती पण एका वेगळ्या रूममध्ये गेली आणि ती पण झोपलेली आहे. आता सगळे गाढ झोपले पाहिल्यानंतर हा जो हसनेन आहे तो आता रात्रीचा उठला आहे. आता त्यानं तो बकऱ्याची कुर्बानी देण्याचा जो चाकू आहे तो घेतला आहे, आणि त्यानं आपल्या 2 मुलींना त्या ठिकाणी संपवलं आहे. हे त्या बायकोनं पाहिलं. आता बायको धुंदीमध्ये होती, तिला चक्कर आल्यासारखे होत होती, पण हे सगळं दृश्य बघितल्यानंतर मात्र मग ती ओरडायला लागली, आरडायला लागली, आणि त्याच्यानंतर ही बायको वरच्या मजल्यावरून खाली यायला लागली. आता ह्यानं हे बघितलं आणि तो तिच्या मागं पळतो आहे, आणि मजल्यावरच म्हणजे त्या जिन्यावरच त्यानं तिला पकडलं आणि त्याच ठिकाणी तिला त्यानं संपवलं आहे, आणि सगळा रक्ताचा पाट त्या ठिकाणी वाहायला लागला आहे. आता वरती 2 जणांना मारलेलंच होतं, नंतर आता त्या जिन्यावरती बायकोला संपवलं, नंतर खाली आला, आणि खाली आता सगळी मंडळी झोपलेली होती, तर मग एकाएकाच्या गळ्यावरून तो बकऱ्याची जशी कुर्बानी देतो तशा पद्धतीनं मग त्यानं ते कापायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये काहींना जाग यायला लागली, यात आईला जाग आली. आता आईनं हे बघितलं की आपल्या मुलानं सगळीकडे रक्तबिक्त सांडलं आहे आणि तो मुलगा मारतो आहे, हे बघितल्यानंतर ती आई त्याला हातापाया पडायला लागली, हात जोडायला लागली, आणि त्याला सांगायला लागली की बाबा आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं असं तसं, जरा त्याची विनवणी करत होती, पण आपल्या आईची त्याला दया येत नव्हती आणि तो आईवरती चालून जात होता. आता हे सगळी गडबड चाललेली होती, गोंधळ चाललेला होता. आता दुसरी जी बहीण होती जी शुद्धीवरती होती, दुसऱ्या खोलीमध्ये होती, काय चाललं आहे म्हणून ती बघायला बाहेर आली. बाहेर बघितलं तर आपला भाऊ आपल्या आईला संपवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या गळ्यावरून चाकू फिरवतोय. हे पाहिल्यानंतर मात्र मग ती घाबरलेली आहे, ओरडायला लागलेली आहे, आणि ती दरवाजाच्या बाजूला पळायला लागली, त्या रूममध्ये पळायला लागली. आता हे हसनेननं पाहिलंय आणि हसनेन तिच्या पाठीमागं धावलाय आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय, आणि तिच्या गळ्यावरून सुरात्यानं फिरवला, पण तो नेमका एका बाजूनं कट झाला आणि तिनं त्याला बाजूला ढकललंय आणि ती घरामध्ये शिरली. तिनं दरवाजा बंद केला, दरवाजा बंद केला तरी पण हा दरवाजा वाजवत होता आणि तिला सांगत होता, तू जर दरवाजा नाही उघडला तर मी तुझ्या पोराला मारून टाकेल, बाळाला मारून टाकेल, आणि असं तो म्हणत ओरडत ओरडत होता, शिवाय देत होता, बडबड करत होता, आणि ही स्वतःला वाचवण्यासाठी त्या दरवाजाला दाबून धरत होती. दरवाजाला तिने कड्या जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या कड्या लावलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग ह्यानं आता बाकीच्या लोकांना मारायला सुरुवात केली, आणि हिनं आता ही खालच्याच मजल्यावरती होती आणि बाहेर तो जो परिसर होता, तर त्या परिसरामध्ये संध्याकाळी रात्रीचा उशिरा पण लोकांची ये जा असायची. आता हिच्या गळ्याला कट मारला होता पण ती वाचलेली होती, बोलू शकत होती, आणि मग ती खिडकीपाशी गेली आणि ओरडून लोकांना सांगायला लागली. लोक तिथं जमा झालेत, त्यानंतर तिनं तिच्याकडचे भांडे वगैरे असतील घरामध्ये तर ती वाजवायला सुरुवात केली, आणि मग तिनं सांगितलं घरामध्ये असं असं चाललेलं आहे. आणि त्यानंतर लोक म्हटले मग आम्ही दरवाज्यातनं आत येतो, तर मग तिनं सांगितलं नाही असा असा गोंधळ चालला आहे, त्यामुळे मग लोकांनी काय केलं, तिचं जे लोखंडी ग्रिल होतं म्हणजे तिची जी खिडकी होती ते खिडकी तोडलेली आहे आणि ती ग्रिल वगैरे बाजूला काढलं आणि तिला त्या खिडकीतून बाहेर काढलं आणि त्यानंतर मग तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. एव्हाना पोलिसांना ही बातमी कळलेली होती आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि मग पोलिसांनी तो कसाबसा दरवाजा उघडलाय आणि आत जाऊन बघितलं तर अक्षरशः सगळीकडे असा खच पडलेला आहे, असं एकही ठिकाण नाही. त्यांचं टॉयलेट असेल, बाथरूम असेल, किचन असेल, जिना असेल, वरची रूम असेल, खालची रूम असेल, सगळं काही लालेलाल झालेलं होतं. आणि त्यानंतर पोलीस वरच्या मजल्यावरती गेले तर त्या ठिकाणी नायलॉनच्या दोरीला याचा म्हणजे हसनेनचा मृतदेह लटकत होता आणि त्याच्या हातामध्ये तोच चाकू होता, तोच सुरा होता आणि त्याच्यामधून रक्त निथळत होतं. आता या ठिकाणी
अनवर वरेकर, पत्नी असगरी वरेकर, त्यानंतर हसनैन, हसनैनची बायको, त्याची दोन मुलं, त्याच्या तीन बहिणी, या सगळ्यां आणि त्यांची मुलं, ह्या सगळ्यांचे ते मृतदेह तिथं पडलेले होते. आणि त्यानंतर मग या सगळ्यांना पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, आता हे सगळं जे घटनाक्रम आहे ते नंतर मग उलगडा झाला, त्यानंतर मग ते जी बहीण आहे ती बहीण शुद्धीवरती आली, त्यानंतर मग तिनं हे सगळं सांगितलं, पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर ही केस जी आहे ती क्लोज झाली होती, कारण ज्यानं हे सगळं घडवलं त्यानं आत्महत्या केलेली होती. त्यामुळे ही क्लोज झालेली केस आहे. पण लक्षात घ्या, या हसनैनच्या हातामध्ये जो चाकू होता आणि त्या चाकूमधून निथळणारं जे रक्त होतं, ते रक्त आपल्या सगळ्यांना सावध करत होतं. आणि ते रक्त आपल्याला सांगत होतं की बाबांना, तुम्हाला एकुलता एक जरी मुलगा असेल, एकुलते एक जरी संतान असेल ना, तरीही त्याला लाडाचा किडा बनवू नका, तर त्याला एक जबाबदार व्यक्ती बनवा. जर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्याकडे पैसा येईन हे येईन ते येईन, मला जे कष्ट पडले ते माझ्या मुलांना पडले नाही पाहिजेत वगैरे असं जर करत बसले, तर असे लाडाचे किडे संपूर्ण परिवाराला डसतात आणि अशा पद्धतीच्या घटना घडतात, ह्या अनेक आपण पाठीमागं पण पाहिलेल्या असतील. दुसरी गोष्ट की कोणालाही असं काय होतं, बऱ्याच वेळा माणूस म्हणतो माझ्याकडे पैसा आहे, मग जर तुला मी पैसे देतो, 5 लाख देतो, 10 लाख देतो, 15 लाख देतो. आता या ठिकाणी बघा, या माणसानी दुसऱ्याकडून 15-15 लाख रुपये घेतले आणि त्याच लोकांना मारण्याचा प्लॅन होता, पण ती मंडळी नेमकी त्या दिवशी आलेली नाहीत म्हणून ती वाचली. लक्षात घ्या, पैसे घेताना गोड लागतात, पण द्यायचे असतील ना तर मात्र जीवावरती येतं. आणि म्हणून काही मंडळी मग आपलेच पैसे आपण देतो ना, आपणच लटकून राहतो, त्यामुळे असे पैसे इथं कुठंतरी थर्ड पर्सनला गुंतवण्यापेक्षा ते पैसे बँकेमध्ये गुंतवा किंवा वेगळ्या ठिकाणी गुंतवा, पण अशा पद्धतीनं पैसे देत जाऊ नका, नाहीतर अशा पद्धतीने घटना घडू शकतात. त्याचबरोबर ती ही पण गोष्ट लक्षात ठेवा की जर आपल्या कुणाच्या परिवारामध्ये जर एखादा मतिमंद वगैरे व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला समजून घ्या, त्या व्यक्तीला एकटं पडून देऊ नका, आणि त्या व्यक्तीला जेवढं त्याला आपल्यामध्ये मिसळून घेता येईल तेवढं घ्या. आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यातली एक की 3-4 वर्षापूर्वी या घरामध्ये संपूर्ण परिवाराला मारण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच वेळेस ही मंडळी जर जागृत झाली असती तर असं घडलं असतं का. दुसरी गोष्ट की हा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं वागत होता. तो म्हणत होता की मी सगळ्यांना मारून टाकेल, सगळ्यांचं खून करेल, असं करेल, तसं करेल, अचानकपणे हिंसक होत होता. एवढं सगळं होत होतं, त्याच्यामध्ये हे बदल होत होते, त्याचं वागणं विचित्र होतं. एवढं सगळं असताना त्याचे बदल जर घरच्यांच्या लक्षात आले असते आणि त्यांनी त्याच्यावरती जर काही सावधगिरी बाळगली असती, तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या. कारण लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना अशी अचानकपणे आणि सहज घडत नसते. त्याच्या पाठीमागं अनेक गोष्टींची कारणं असतात, अनेक गोष्टी असतात. आणि एक लक्षात घ्या की याची काहीतरी चाहूल लागलेली असते. आपण ही चाहूल जी असते ना, ती समजून घ्यायला शिका, म्हणजे अशा घटना आपल्याला टाळता येतील. बरं, याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता आपल्या DSD मध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.